नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा गावाजवळ छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मोटरसायकल व एस टी बसच्या धडकेत विद्यमान महिला ग्रामपंचायत सदस्य जागीच ठार झाल्याची घटना घडली याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की माळीचुंचोरा येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता बाप्पूसाहेब धानापुणे वय पंचवीस राहणार माळीचिंचोरा तालुका नेवासा ह्या पती बाप्पूसाहेब लक्ष्मण धानापुणे व त्यांची तीन वर्षाची मुलगी हे तिघेजण माळीचिंचुरा येथून आज शनिवार सतरा जून रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान वडाळा भैरोबा येथे हॉस्पिटलला मोटरसायकल क्रमांक एम एच सतरा बी बी एकोणपन्नास पंचावन्नवरून जात असताना माळीचिंचोरा पाटाजवळील एस टी बस थांबा असलेल्या एका हॉटेलसमोर पुनव इथून जालन्याकडे जाणारी एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी त्रेचाळीस बारा हिची जोराची धडक बसून झालेल्या अपघातात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता धानापुने या जागीच ठार झाले तर पती बापूसाहेब व मुलगी हे गंभीर जखमी झाले असून नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मृत प्राजक्ता धानापुने यांचे नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शेवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान माळी चिंचोरा या ठिकाणी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मृत प्राजक्ता ही चार महिन्याची गरोदर असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे